त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेचे अत्यंत प्रभावी तोडगे. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा हा आपल्या धर्मातील एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी लोक दिवसभर उपवास करतात आणि चंद्र पाहिल्यानंतर उपवास सोडतात. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा शुभ फळ देणारी ठरली जाते. भगवान विष्णूप्रती श्रद्धा व्यक्त करण्यासाठी आपण कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण पूजा देखील करतो. तर या दिवशी भगवान हरींची देखील पूजा आणि उपासना केली जाते. या दिवशी भगवान हरींचा उपवास केला जातो. रात्री चंद्रदर्शन झाल्यानंतर दुधाचे अर्घ्य अर्पण करायचे आहे आणि नंतर उपवास सोडायचा आहे. चंद्राला दुधाचे अर्घ्य देताना त्यामध्ये थोडी खडीसाखर आणि थोडे तांदूळ टाकायचे आहेत. 1. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या तीर्थक्षेत्री किंवा नदीत आंघोळ केली तर आपल्याला पुण्य प्राप्त होते. पौर्णिमेचा दिवस लक्ष्मी मातेला समर्पित आहे, त्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा आणि उपासना केली जाते. अशाने लक्ष्मी मातेची कृपा सदैव आपल्यावर राहते. आपल्या घरात आपण सत्यनारायण पूजा करू शकतो. सत्यनारायण कथेचा पाठ आपण घरात पठन केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात स्थिर राहते. 2. पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात. जर आपण 12 कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव टिकून राहते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, म्हणजेच तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही म्हणू शकता. तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. 3. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते असे म्हटले जाते, म्हणून सकाळी आंघोळ करून पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचे आहे आणि दिवा लावायचा आहे. मातेला हात जोडून प्रार्थना करायची आहे की आमचे सर्व संकट दूर कर व तुझी कृपा सदैव आमच्यावर राहू दे, तू आमच्या घरी ये, म्हणून माता लक्ष्मीला आमंत्रित करायचं आहे. म्हणून चंद्राच्या आगमनानंतर आपण साबुदाण्याची खीर बनवायची आहे आणि ती खीर चंद्रप्रकाशात ठेवून चंद्रांची किरणे त्या खीरीत पडल्यावर तिला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहे आणि नंतर तो प्रसाद घरातील सर्व मंडळींना ग्रहण करायला द्यायचा आहे. याने घरातील धनाच्या आगमनाचे मार्ग मोकळे होतात. 4. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरातील मुख्य दरवाजावर आंब्याच्या पानांचे तोरण लावायचे आहे. ते लावल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आंब्याचे तोरण दारावर लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते व सकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर आपल्याला घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्यावर हळदीचे लेपन करायचे आहे. असे केल्याने माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव वास करते आणि लक्ष्मी माता स्थिर राहते. 5. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कापूर होम देखील करू शकता. नारळ घेऊन त्यावर 7 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे. तो नारळ घेऊन त्यातील सर्व कानाकोपऱ्यांमध्ये फिरवायचा आहे. कापूर होम करत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा स्वामी समर्थांचं नामस्मरण करायचं आहे. 6. त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एखाद्या शिवमंदिरात रात्री जाऊन शिवलिंगजवळ दिवा लावायचा आहे आणि ओम रुद्राय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 7. कार्तिक पौर्णिमेला रात्री लक्ष्मी देवीच्या मूर्तीसमोर किंवा पोठोसमोर तुपाचे 5 दिवे लावायचे आहेत. यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान धारणा करताना ओम श्री ह्रीं श्रीं कमले कमलाये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा किमान 11 वेळा तरी जप करावा. 8. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याची पाने घेऊन त्यावर 21 लवंगा 21 काळे तीळ
दाणे, 21 तांदळाचे दाणे तसेच 21 बेलपत्र, 21 जवसाचे दाणे घ्यावे. पंचमुखी कणकेचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथाला जल अर्पण करावे. नंतर अशोक सुंदरीला या समस्त वस्तू ठेवलेले पान अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे. नंतर शिवची आरती करावी. शिवाला नैवेद्य दाखवावा. या उपायाने तुमच्या घरातील सर्व प्रश्न सुटतील, सर्व संकटे टळतील. 9. तुम्हाला जर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर शिवलिंगावर दूध मिश्रित जल अर्पण करावे. सोबत ओम सोमेश्वराय नमः या मंत्राचा जप 108 वेळा करावा. तसेच पौर्णिमेला जलमिश्रित दुधाने चंद्राला अर्घ्य द्यावे. असे केल्याने भगवान शंकरांची कृपा लाभते. 10. नोकरीत संकट येत असतील किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर शिवलिंगाला दूध अर्पण करावे. त्यानंतर हे दूध तांब्याच्या भांड्यात गोळा करा आणि हे दूध तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी किंवा कार्यालयात शिंपडता दरम्यान ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. 11. वाईट शक्तीपासून मुक्त होण्याचे उपाय. जर तुम्हाला वाईट शक्तीचा त्रास होत असेल तर भगवान शंकरांना धतुरा अर्पण करा. तसेच महामृत्युंजय मंत्राचा जप करा. हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक शक्ती दूर होते. 12. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा सकाळी मंदिरात जाऊन भगवान शिव आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची धूप दिवे फळे इत्यादींनी पूजा करा आणि व्रत घ्यावे. या दिवशी भगवान शंकरांचा जलाभिषेक करावा. यानंतर शिवलिंगावर बेलपत्र, अक्षता, चंदन इत्यादी अर्पण करून शिवलिंगाला 5 फळे अर्पण करा. पूजा केल्यानंतर संध्याकाळी शंकराला मिठाई अर्पण करा. दान धर्मातही विशेष महत्त्व आहे, म्हणूनच उपवास करण्याबरोबरच घरून जाताना अन्न किंवा पैसे दान करा. 13. तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्य दीर्घकाळापासून कोणत्याही आजाराने त्रस्त असेल तर कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला शुभ काळात काळे तीळ पाण्यात टाकून शिवलिंगाला अभिषेक करा. त्यामुळे आरोग्याविषयी समस्या सुटण्यास मदत होते. 14. कौटुंबिक जीवनात अडचणी येत असतील तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गाईच्या दुधाची खीर बनवून भगवान शिव आणि देवी पार्वतीला अर्पण करा. नंतर पती आणि पत्नी आणि कुटुंबातील इतर सदस्यांची प्रसाद म्हणून खीर खावी. यामुळे तुमची समस्या दूर होऊ शकते. 15. कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमेला पहाटे लवकर उठून स्नान करा आणि पाटावर लाल रंगाचा कपडा अंथरून त्यावर महालक्ष्मीची मूर्ती स्थापित करा. यानंतर लक्ष्मीची विधिवत पूजा करा. तसेच लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. या पठणाने लक्ष्मी प्रसन्न होते आणि कधीच आर्थिक समस्या येणार नाही. 16. तसेच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानजींना 21 रुईच्या पानांचा हार, 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करा आणि लाल पुष्पाचा हार अर्पण करा. त्वरित मनोकामना हा पूर्ण होईल. मनोकामनासाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. 17. त्रिपुरारी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा. यामुळे घराची आर्थिक भरभराट होईल. 18. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू चंद्र यांची पूजा करा. जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमावलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल. 19. विष्णू सहस्त्रनाम श्री सूक्तम यांचं पठण करा. याने सर्व अडचणी दूर होण्यास मदत होईल. 20. रात्री देवी लक्ष्मीसमोर 4 वाती तुपाचा दिवा लावा. असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील. 21. कर्जमुक्ती मिळवण्यासाठी लक्ष्मीची पूजा करा आणि तिला खिरीचा नैवेद्य दाखवा. तसेच श्री सूक्तम पाठ, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम जप आणि कृष्ण मधुराष्टकम यांचे पठण करा. असे म्हटले जाते की असे केल्याने व्यक्तीला लवकरात लवकर कर्जमुक्ती मिळू शकते. 22. शिवलिंगावर ऊसाच्या रसाचा अभिषेक करा. जे भक्त ऊसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवाची खास कृपा राहते असे शिवपुराणात सांगितले गेले आहे.
जे भक्त शिवलिंगावर ऊसाच्या रसाचा अभिषेक करतात त्यांच्यावर महादेवांची खास मर्जी राहते असे सांगितले गेले आहे. 23. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवपुराणात सांगण्यात आले आहे की भगवान शंकराची पूजा करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. भगवान शिवाला अभिषेक केल्याने मनुष्याची आत्मशुद्धी होते. शंकराला चंदनाचा टिळा लावल्याने पुण्य प्राप्त होते. नैवेद्य अर्पण केल्याने समाधान आणि दीर्घायुष्य वाढते. भगवान शंकराला धूप दाखवल्याने धनाची प्राप्ती होते. भोलेनाथांना दिवा दाखवल्याने ज्ञान प्राप्त होते. पान म्हणजेच तांबूल अर्पण केल्याने मनुष्याला सर्व संसारिक सुखाची प्राप्ती होते. 24. कार्तिक पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता सर्व देवतांची आवश्यक पूजा करा. कार्तिक यानंतर गंगाजल शिंपडा असे केल्याने तुम्ही नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. 25. शिवपुराणात सांगितल्याप्रमाणे जो शिवभक्त पंचाक्षरी मंत्र म्हणजेच नमशिवाय 5 कोटी वेळा जपतो तो शिवाच्या जवळचा होतो. म्हणजेच त्याला शिवाचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि त्याला शिवलोकात स्थान मिळते. भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा 1 कोटी 2 कोटी आणि 4 कोटी असे जप करणाऱ्याला भक्तालाही ब्रह्मा विष्णू आणि रुद्र यांची कृपा प्राप्त होते असे शिवपुराणात म्हटले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. अशा छानशा व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.